ही गोष्ट आहे अनिरुद्ध दातेची. अनिरुद्ध दाते हे सर्वसामान्य व्यक्ती आहे आणि त्यांचं वय वर्ष आहे 55, पुण्यामध्ये राहणारे. आणि त्यांच्या मुलीचं लग्न होतं आणि सगळेजण म्हणतात तुमचं वय झालं. आणि त्याच्यानंतर सगळेजण त्यांना जाणीव करून देतात तुमचं वय झालं, वय झालं, वय झालं. त्यावेळेला त्याला असं वाटतं की वय झालं म्हणजे नक्की काय झालं. आणि त्यासाठी त्याची मग धडपड सुरू होते की ह्याचा अर्थ की काय कुठेतरी मी तारुण्य उपभोगू शकलो नाही ह्या गेले 25 वर्षामध्ये. आणि मग त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याची जी धडपड आहे तारुण्य उपभोगायची, त्याला त्याची ती सुरुवात होते. आणि त्याला रिअलाईज होतं की आपण तरुणांबरोबर राहून आपण तारुण्य उपभोगू शकतो. आणि मग तो तरुणांबरोबर राहतो. अनिरुद्ध दातेला रिया भेटते आणि रिया एक ट्विस्ट देते. रिया खूप जास्त बिंदास, बोल्ड, एकटी राहणारी. आई बाबांचा डिवोर्स झाला आहे, मुळात गोव्याची असते ती, पण आता पुण्यात शिफ्ट झाली आहे. आणि एकटी राहते, पैसा भरपूर आहे, चांगली डान्सर आहे त्यामुळे डान्स क्लास चालवते. मैत्रिणीपेक्षा मित्र जास्त आहेत तिचे. आणि मित्रांबरोबर फिरते, बाईक चालवते, पार्टी करते, दारू पिते, सिगरेट पिते, बिंदास आहे, आयुष्य जगणारी मुलगी आहे. सो अशी ही रिया आहे. आणि अशी रिया जेव्हा अनिरुद्ध दाते ह्याला भेटते आणि मग त्या अनिरुद्धचं अनि कसं करते हे ही यु नो हे कॅरेक्टर मला करायला मिळालं. सो आय एम लाईक मी काय सांगू आता की मी आय एम ग्लॅड, आय एम फॉर्च्युनेट, आय एम हॅपी, सगळ्या मिक्स फिलिंग्स आहे. सो आता आय थिंक प्रेक्षकच ठरवतील माझं कॅरेक्टर बघून. अप्रतिम होता अनुभव मला खरं म्हणजे. थोडी डिफिकल्टी झाली एका मिडल एजड माणसाचा रोल करताना, कारण मी तसा कधी जगत नाही, कधी जगलो नाही. माझ्या घरच्यांनी पण मला कधी तसं जगवलं नाही, वागवलं नाही. माझी आई अजूनही माझा गालगुच्छा घेते. अजूनही मी माझ्या आईच्या कुशीत बसून रोज सकाळचं ब्रेकफास्ट करतो आणि रात्रीचं जेवणसुद्धा आईच्या कुशीतच बसून खातो. तर मला माझ्या आईने कधी मोठं होऊ दिलं नाही, याचं श्रेय सगळं तिला जातं असं मला वाटतं. काही काही लोकांना असं कदाचित वाटेल की मी अरे हा असा काय बोलला, हा बालिश वाटतं, या वयात त्याला शोभत नाही असं बोलणं, असं काही काही लोकांना वाटण्याची शक्यता आहे. पण आय रिअली डोंट माइंड बीइंग माय सेल्फ, टू बी व्हेरी फ्रँक. अँड मला तरी असं वाटतं की माझं नेहमीच मी कोट करत असतो हे की द बेस्ट वे टू बी डिफरंट इज टू बी युअर सेल्फ. तर त्यामुळे मी असाच आहे. तर त्यामुळे अनिचा रोल करताना मला जास्त स्ट्रगल नाही झाला. ॲक्च्युली आय वॉज ॲट होम, आय वॉज ॲट ईज. बट अनिरुद्धचा जो रोल आहे, जी कॅरेक्टर आहे अनिरुद्धची, ती अतिशय ऑर्थोडॉक्स फॅमिलीमधनं त्याचं अपब्रिंगिंग झालेला तो आहे. म्हणजे त्याच्या वडिलांचं नाव बाळकृष्ण आहे, तर या नावावरनं तुम्हाला कळलं असेल की त्याची अपब्रिंगिंग, त्याचं संगोपन कसं झालं असेल. हा अनिरुद्ध बाळकृष्ण दाते एका मिडल क्लास फॅमिलीमधनं, ऑर्थोडॉक्स फॅमिलीमधून वाढलेला, आणि त्याच्यानंतर शिक्षण पूर्ण करून नोकरी पकडणं, नोकरी पकडल्यानंतर ती 9 ते 5ची नोकरी करणं रोज, आणि मग त्याचं लग्न होणं, मग त्याला एकच मुलगी असणं, कारण जास्त मुलं नको, कारण आपल्याला अफोर्ड पण करता आलं पाहिजे, ते चांगलं शिक्षण मुलीला दिलं पाहिजे, चांगलं अपब्रिंगिंग मुलीला दिलं पाहिजे. तर त्या सगळ्या विचारात असलेला हा अनिरुद्ध आणि त्याला कॉम्प्लिमेंट करणारी त्याची बायको नलू, तर एका चौकटीत राहणारा हा, तर डेफिनेटली त्याची बॉडी लँग्वेज जी असेल ती थोडीशी ऑकवर्ड असेल, बोलण्याची पद्धत थोडीशी ऑकवर्ड असेल, थोडे इनहिबिशन्स असतील, थोड्याशा अशा ही इज रिलक्टंट अबाउट अ फ्यू थिंग्स, काय अ लॉट ऑफ थिंग्स इन लाईफ, बिकॉज त्यांनी त्या कधी अनुभवलेल्या नसतात. तर अशा माणसाचा रोल करणं माझ्याकरता खूप डिफिकल्ट होतं, कारण मी तसा नाही आहे, मी तसा कधी वागलो नाही आहे माझ्या आयुष्यात. एज नो बार बेसिकली. आणि ह्या फिल्ममध्ये तुम्हाला एक आपण जे जनरेशन गॅप आणि सगळ्या गोष्टी बोलतो, पण इथे तसं काही नाही आहे. इथे उलटं अनिरुद्ध दातेला कळतं की मी तरुण लोकांबरोबर राहायला लागलो, त्यांच्यावर वावरायला लागलो, तर मी तरुण होऊ शकतो. आणि तो ते फिलिंग घ्यायला लागला आणि त्यात तो इन्वॉल्व एवढा झाला की तो समजू लागला की मीच तरुण आहे. आणि त्यात आणि त्याच्यामध्ये एक आपल्याला कळून येतं की तिथे वयाला काही मर्यादा नसते, आपण कधी पण तरुण होऊ शकतो, ठरलं तर तरुण होऊ शकतो, नाहीतर आपण वयस्थच राहू शकतो. तर हा एक फॅक्टर आहे त्याच्यामध्ये बेसिकली, अँड इट्स ऑल अबाउट फिलिंग. आणि तेच या फिल्ममधून येतं की अनिरुद्ध दाते जे फील करतो यंग होण्याचं
आणि मग त्याच्यातून तोच प्रवास करतो. हां, त्याच्यात काही साईड इफेक्ट्स होतात पण जे काय, बट दॅन यू हॅव टू पे प्राईस फॉर एव्हरीथिंग. और ते तर आहे, छोट्या छोट्या गोष्टी तर होतातच. माझा एक्सपिरियन्स असा आहे की एज इज नाव जस्ट अ नंबर. त्या नंबरमध्ये वाढ होत जाते पण तुमच्या बुद्धीमध्ये किती होते ते जास्त महत्त्वाचं. म्हणजे मी तुम्हाला एक 25 वर्षाचा म्हातारा मुलगासुद्धा दाखवू शकतो. हे इट्स ऑल हिअर अँड इट हॅज टू बी हिअर. तशातला प्रकार आहे. तुम्हाला आता मी माझ्या आईकडे बघतो ना. माझी आई माझ्यापेक्षा 18 वर्षांनी मोठी आहे. ती 18 वर्षाची होती जेव्हा मी जन्माला आलो. पण ती ज्या प्रकारे वागते, चालते, बोलते, टचवूड, आणि ज्या प्रकारे ती अजूनही उत्साही राहते, तर मला असं वाटतं मला हे जीन्समधनं मिळालेलं आहे. लोक म्हणतात मी माझ्या वयापेक्षा लहान दिसतो, तर माझ्या आईला बघा तुम्ही, तिच्यामुळे मी असा दिसतोय. ठीक आहे, स्वतःची मी काळजी घेतो ही गोष्ट वेगळी. फिजिकल वर्कआउट करणं किंवा बॅडमिंटन खेळणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी करणं, मॉडरेशनमध्ये खाणं वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, पण मी खातो सगळं. असं नाही की मला हे नाही चालणार, मला आय डोंट ईट पटेटोज यु नो वगैरे वगैरे, अशा या गोष्टी मी कधीच करत नाही. मी सगळं खातो. मी बटाटे वडे पण खातो, पावा सकट असा म्हणजे मस्तक, म्हणून मला गरम असा घाणा तो असा गरम आला पाहिजे, त्याच्याबरोबर सुकी लसणीची चटणी पाहिजे मला, आणि मग तो पाव असा 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 करून मग त्याच्यात चटणी आधी घालून मग तो गरम वडा घेऊन मग खाण्याची मजा आहे, ती तुमच्या ह्याच्यामध्ये नाही आहे असं मला वाटतं. तर आयुष्य जगा, आयुष्याला असं कोताहीने जगू नका, कंजूशी करू नका एक्सप्रेस करण्यात, प्रेम करण्यात सुद्धा कंजूशी करू नका. मी माझ्या मुलीवरती किती प्रेम करतो हे मुलीला माहिती आहे, कारण मी तिला नेहमी सतत सांगत असतो. माझ्या बायकोलाही माहिती आहे मी तिच्यावरती किती प्रेम करतो. माझ्या मित्रांनाही माहिती आहे मी किती प्रेम करतो. मनोजला पण माहिती आहे मी त्याच्यावरती किती प्रेम करतो. कळलं की नाही? तर यू हॅव टू डेमॉन्स्ट्रेट, अदरवाईज ते कसं कळणार समोरच्याला की तुम्ही प्रेम करता आणि तुम्ही प्रेमळ आहात. कळलं की नाही? यू हॅव टू बी कंटेजियस, युअर स्माईल हॅज टू बी कंटेजियस, तरच तुम्ही आयुष्य जगू शकता. आणि मला असं वाटतं यू शुड मेक ॲटलीस्ट 2 पीपल हॅपी इन अ डे, बट सी टू इट दॅट वन ऑफ देम. आत्ताचाच माझा एक आयुष्यातला इन्सिडेंट होता. माझा जेव्हा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंट नंतर जे मला खरंच माझ्या आयुष्याला असं सांगावं लागलं की लव यू जिंदगी हे, कारण एवढा मोठा ॲक्सिडेंट, एवढी वाईट गाडी, गाडीची हालत सगळं असूनही मला काही झालं नव्हतं. म्हणजे एक फ्रॅक्चर झालं आणि ते पण माझी चूक की मी तो हात पुढे ठेवला, सीटच्या पुढे होता म्हणून तो झाला. आणि मी आय वॉज फाईन, आय वॉज ओके आणि मी मस्त होते. आणि मला तेव्हा असं वाटलं की खरंच आय लव माय लाईफ यार, आणि त्यामुळे माझ्या लाईफने मला एक परत आयुष्य जगायला दिलं. सो या, दॅट वॉज लव यू जिंदगी मुमेंट. माझ्या आयुष्यातली लव यू जिंदगी मोमेंट म्हणजे ज्या क्षणात, पहिल्या क्षणी मी माझ्या मुलीला माझ्या हातात घेतलं, जेव्हा मला कळलं मला मुलगी झाली. आणि ती तिला अशी होती करत होती आणि तिला मी असं उचललं आणि माझ्या हातात जेव्हा घेतलं आणि तिच्याकडे बघितलं, तो क्षण माझ्या आयुष्यातला मी फार मनापासून म्हणू इच्छितो की तो क्षण होता आय लव यू जिंदगी. ती माझी जिंदगी आहे आणि ती माझी जिंदगी राहणार आहे नेहमीच. माझी लव यू जिंदगी मोमेंट जरा रोमॅन्टिक आहे. पहिल्यांदा मी माझ्या पत्नी बायको डॉक्टर वैशाली सावंत तिला जेव्हा बघितलं, इट्स अ अरेंज मॅरेज, तेव्हा मला असं वाटलं यु नो घंटी बज गई अँड दॅट वॉज रिअली अ लव यू जिंदगी मोमेंट. आणि आज मला त्याच्यानंतर कळतं आहे की हा जो काय प्रवास झाला माझा फिल्म बनवण्यामध्ये तो तिचाच हातभार आहे. कारण मी एक जॉब करत होतो झीमध्ये आणि 17 वर्ष मी जॉब केला ॲज अ इनहाऊस डायरेक्टर. आणि एक पॉईंटला येऊन माझं स्वप्न राहून गेलेलं अनिरुद्ध दातेसारखंच की काहीतरी आपण पुन्हा आपलं ते एक फिल्मचं, फिल्म बनवण्याचं, एक सिनेमा बनवायचं स्वप्न होतं. पण ते करायचं कसं, कारण आपल्याला फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. आणि एक पॉईंटला तिने सांगितलं तू जॉब सोडून तू करू शकतोस. पण त्या सगळ्या स्ट्रगलमध्ये 1-6 वर्ष निघून गेली आणि कुठेतरी एक आत्ता फिल्म कम्प्लीट झाली, अगेन लव यू जिंदगी मुवमेंट. आणि आय थँक हर बिकॉज तिने तो ती गंभीरपणे उभी राहिली आणि ऑफकोर्स तिने घर चालवलं, म्हणून हा मी आज लव यू जिंदगी सेकंड मोमेंट एन्जॉय करतोय. आयुष्यावर प्रेम करा, लव यू जिंदगीवर प्रेम करा, जिंदगीवर प्रेम करा, आमच्यावर प्रेम करा, प्रेमानं जा
आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जिथे हा चित्रपट लव यू जिंदगी चाललाय, प्रेमानं तिकीट विकत घ्या, बायको बरोबर चित्रपट पहा स्वतःच्या किंवा वडेवर ते तुम्ही बघा काय तुम्हाला कसं काय बघायचं आहे ते, पण तुम्ही हा चित्रपट पहा हे मात्र नक्की, कारण हा चित्रपट तुम्हाला भरपूर आनंद देऊन जाईल आणि भरपूर समाधान देऊन जाईल. तुमच्या आयुष्यावर जर तुमचं प्रेम असेल तर तुम्ही ही फिल्म बघितलीच पाहिजे, कारण फिल्मचं नाव आहे लव यू जिंदगी आणि खूप छान आहे आयुष्य, तो खूप छान पद्धतीने जगायचं आहे आणि ही फिल्म पण तोच एक मेसेज देते. सो प्लीज ही फिल्म थिएटरमध्ये जाऊन 11 जानेवारीला बघा, तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यावर प्रेम करा. ही फिल्म अनिरुद्ध दाते जरी प्रोटोगनिस्ट असले म्हणजे एक मेल काउंटरपार्ट, तरी देखील ही स्त्रियांना खूप जास्त आवडेल, कारण ह्याचा एक त्यांचा त्यांच्या दृष्टीने पण एक पर्स्पेक्टिव्ह आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रियांनी एक आपल्या नवऱ्याला एक मुभा द्यावी कुठेतरी त्याचं पण काहीतरी इच्छा असतात ते पूर्ण करण्यासाठी, आणि मेबी ते लोक एका वेगळ्याच पर्स्पेक्टिव्हने त्या फिल्मला बघतील आणि त्यांना डेफिनेटली ते रिलेट करतील आणि सगळेच लोक रिलेट करतील. म्हणजे जे आता त्यांचं काही राहून गेलेलं आहे अशी बरीच मंडळी आहे की कुठे ना कुठे आपण काहीतरी मिस आउट केलेलं आहे आणि ते आपल्याला परत आपल्याला हवं आहे असं प्रत्येकाला फिल्म बघितल्यावर वाटणार आणि ते कनेक्ट होणार.